हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण दिवाळी फराळामध्ये चटपटीत आणि तेवढेच कुरकुरीत असणारे काजू कुकीज कसे बनवले जातात ते पाहणार आहोत दिवाळीमध्ये गोडाचे पदार्थ बनवून कंठाळ आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या नवीन आणि स्पेशल अशा रेसिपीला तर सगळ्यात अगोदर आपल्याला काजू कुकीज बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कोणतंही मेजरमेंट घेऊ शकता या मैद्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा टाकायचा आहे तर ओवा टाकताना ओवा हा आपल्याला थोडासा क्रश करून टाकायचा आहे हातावरती त्यानंतर एक चमचा मी जिरे पावडर टाकली आहे त्यानंतर आपल्या स्वादानुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर अंदाजे मी यामध्ये दोन चमचे छोट्या चमचाने हे मीठ टाकून घेते त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्तीही सोडा आपल्याला टाकायचा नाही आता आपण या पिठामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी चार चमचे एवढं तेल टाकून घेते तर तेल हे आपल्याला गरम करायचं नाही जे आपलं केटलीतलं तेल असतं तेच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं मी तीन चमचे या पिठामध्ये हे तेल टाकून घेतलेले आणि त्यानंतर पूर्ण पिठाला हे तेल जे आहे ते मिक्स करून घेते अशा पद्धतीने जर का आपल्याला आवश्यकता वाटेल तेव्हा आपण यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तर या पिठाची आपल्याला अशा पद्धतीने मुठ्ठी तयार व्हायला हवी जर का मुठ्ठी तयार झाली तर आपण तेल परत टाकून घेणार नाही आणि जर का तशा पद्धतीची मुठ्ठी तयार झाली नसेल तर आपण परत एक चमचा यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर यामध्ये मी अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून अशा पद्धतीचं या पिठाचा गोळा तयार करून घेतलाय जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ असं पीठ हे करायचं नाही आता हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचंय तर यावरती मी एक प्लेट झाकून ठेवते आणि हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि अर्धा तास झाल्यानंतर हे पीठ आपण परत एकदा चेक करून घेऊयात तर पीठ एक एक हे एकदम मस्त असं भिजलेलं आहे आता आपण याचे काजू कुकीज तयार करायला घेऊयात पण त्याआधी आपण एकदा हे पीठ थोडंसं मऊ करून घेऊयात आणि आता आपल्याला या पिठामध्ये अगदी एक चपातीचा आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकू नये तर या पद्धतीने हा मी एक गोळा तयार करून घेतला आहे आणि याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची तर त्यासाठी आपल्याला खाली अगोदर तेलच लावायचं आहे पिठाचा वापर करायचा नाही साधारण चपाती एवढी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने मी ही एक चपाती अशी लाटून घेतलेली आहे ही पोळी आपल्याला जास्ती जाड लाटायची नाही आणि जास्ती पातळ सुद्धा लाटायची नाही तर मीडियम साईजची ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर आता या पोळीचे आपल्याला काजू कुकीज तयार करून घ्यायचे तर त्यासाठी मी अशा पद्धतीचं एक टोपण वापरलेलं आहे औषधाच्या बाटलीचं वापरू शकता किंवा मग जे आपल्याकडे फ्रुटीची बॉटल असते त्या बॉटलचं वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त आपण जे टोपण घेणार आहोत ते टोपण समोरील बाजूला एकदम धारधार असं असावं जेणेकरून आपण जे काजू कुकीज तयार करणार आहोत त्याला एक काजूचा आकार हा असा मस्त असा येईल तर या इथे बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला या पोळीला काजूचा आकार देऊन घ्यायचा आहे हे जे टोपण आहे ते अर्ध आपल्याला पोळीवरती ठेवायचं आहे आणि अर्ध आपल्याला बाहेर ठेवायचं आहे तर या इथे एकदम मस्त असे आपले हे काजू कुकीज तयार झालेले आहेत दुसरं म्हणजे हे काजू कुकीज तयार करताना आपल्याला एकाच लाईनने हे कुकीज तयार करून घ्यायचे मध्ये आधी असे काढायचे नाहीत कारण की आपण आपले जे काजू कुकीज आहेत ते एकसारखे तयार होणार नाही जर का तुम्ही अशा पद्धतीने काढले तर असे तुमचे हे काजू कुकीज तयार होतील याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेलेसुद्धा कुकीज तयार करून घेते त्यानंतर आपल्याला हे कुकीज तेलामध्ये तळून घ्यायचे तर त्यासाठी मी अगोदर तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेलाचं प्रमाण हे जास्ती आपल्याला कडक होऊ द्यायचं नाही अगदी मिडियम तेलावरती आपल्याला हे तळून घ्यायचे त्यानंतर या तेलामध्ये जर का तुम्ही तेल जास्ती वापरणार असाल तर तेलामध्ये हे तुम्ही कुकीज जास्ती सोडू शकता तर एकदम अशा पद्धतीने सोडले तरीसुद्धा चालेल आणि कुकीज तळताना गॅसची फ्लेमी आपल्याला एकदम कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे आपले जे कुकीज आहे ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतील गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे काजू कुकीज तेलामध्ये तळून घ्यायचे त्यासाठी आपण झाऱ्या हा सतत या तेलामध्ये फिरवत राहायचा या पद्धतीने जेणेकरून हे काजू कुकीज एकसारखे तळले जातील तर या इथे बघू शकता एकदम मस्त असे हे काजू कुकीज आपले तळले गेलेले आहेत आता हे तयार झालेले कुकीज मी एका डिशमध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे बाकीचे सुद्धा कुकीज तयार करून घेते बघू शकता एकदम मस्त असे आपले हे कुकीज तयार झालेले आहेत तर त्याच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा तळून घेऊयात हो तेलामध्ये आपण जर का एकदमच काजू कुकीज जे आहेत ते थोडेसे जास्ती प्रमाणात टाकले तर आपल्याला असं वाटतं की ते एकमेकांना चिटकून जातील पण तेल जे आहे ते गरम झालेलं असतं त्यामुळे आ, हे जे कुकीज आहे ते एकमेकांना चिटकत नाहीत एक, चिट ना एक असे वेगळे वेगळे होतात आणि मस्त असे तळले सुद्धा जातात तर या इथे दुसरा राऊंडसुद्धा आपण तळून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी सुद्धा तळून घेणार आहे खूपच मस्त असे तयार झाले आहेत कलरसुद्धा एकदम मस्त असं आलेला आहे आणि कुरकुरीत म्हणाल तर तेवढेच मस्त असे झालेले आहेत याचा आवाजसुद्धा तुम्ही या इथे बघू शकताय आता हे सर्व कुकीज आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीचे आपले हे कुकीज तयार झालेले आहेत आता याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये दीड चमचा चाट मसाला टाकून घेते त्यासोबत एक चमचा लाल मसाला पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर कुकीज चं सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ हे थोडंसं आपल्याला कमी टाकायचं आहे या इथे आणि तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्ती तुम्ही करू शकता किंवा असेच जर खाल्ले तरी सुद्धा चालतील आता आपण हा तयार केलेला मसाला या कुकीजवरती टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी जे आपण कुकीज काढलेले होते ते सुद्धा गरमच असायला हवेत आणि गरम, गरम कुकीजवरतीच आपण हा मसाला टाकून घेणार आहोत जेणेकरून मसाला हा पूर्ण कुकीजला लागला जाईल आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा मसाला पूर्ण या कुकीजला हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचा आहे सर्व कुकीजला लागला जाईल अशा पद्धतीने तर या इथे तयार झालेले आहेत आपले चटपटीत आणि कुरकुरीत असे काजू कुकीज मुलांना तर काय खूपच आवडतील आणि घरातील मोठ्यांना सुद्धा नक्कीच आवडणारे हे काजू कुकीज आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन सुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ